आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप पक्षाकडून मिशन बारामती राबवलं जात आहे. यासाठी भाजप पक्षाच्या नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप नेत्यांना सोबत घेत बारामतीचा दौरा केला होता. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू झालं असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पार्ले येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या ठिकाणी अजित पवार उपस्थित होते. मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की बारामतीला घेरणं इतकं सोपं नाही, प्रत्येक जण आपल्या परीनं काम करत असतो. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात, शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाही. दरम्यान 2.5 वर्षांपासून आपलं सरकार येईल असं सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो, त्यासाठी योजना बनवत होतो, असं वक्तव्य भाजप पक्षाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू होते, हे जगजाहीर होतं. फक्त त्यांना यश मिळण्यासाठी 2.5 वर्ष थांबावं लागलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेबद्दल सांगायची गरजच नव्हती, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.